डिस्कवर रिसॉर्ट्स कर्जत घेऊन येत आहे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात भविष्य घडवण्याची सुवर्ण संधी, तेही अगदी माफक दरात. डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग सायन्स, 6 महिन्यांचा डिप्लोमा कोर्स, कोर हॉटेल व्यवस्थापन, फूड प्रोडक्शन, ग्रुमिंग फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, फूड अँड बेवरेज मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट यांसारख्या अनेक विषयांचं प्रशिक्षण. कोर्स पूर्ण होताच 6 महिन्यांची पगार इंटर्नशिप, 100% नोकरीची हमी. ऍडमिशन तसंच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 8793875369. पत्ता डिस्कवर रिसॉर्ट्स कर्जत, नेरळ. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. यात भाजप आघाडीवर आहे. भाजपनं देशातील काही विशेष मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं असून आगामी निवडणुकीत त्या मतदारसंघात कमळ फुलवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यासाठी केंद्रीय मंत्रीही कामाला लागले. यामध्ये महाराष्ट्रातही काही मतदारसंघ असून सर्वाधिक लक्ष राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामती मतदारसंघाकडे लागलंय. या मतदारसंघातील राष्ट्रवादीची सत्ता खालसा करण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. शिंदे गटही तयारीला लागल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यातच बारामतीमधील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याला खिंडार पडल्याचं चित्र आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वात बारामती लोकसभा इंदापूर तालुका करमाळा सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शेकडो कार्यकर्ते यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.